फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आपला कंप्लीट होत आहे आणि याच्या पुढे होताच राहणार बाईक राईड. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या MKH ब्लॉगमध्ये. आज आहे आम्ही मुंबईला. आम्ही मुंबई टू गणपतीपुळे बाईक घेऊन जाणार आहेत आणि बाईक घेऊन जाताना आम्ही काही वेळा JT सुद्धा आम्ही बाईक घेऊन जाणार आहेत. ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला बघूया. आता आपले भाऊ लोक सर्व तयार झालेले आहेत आणि गाडीवर बॅगा लोड करत आहेत. ते तुम्हाला दाखवतो आहे. चला आपली गाडी पॅकिंग झालेली आहे. पूर्ण सामानने लोड केलेली आहे. बघा आपल्या गाड्या सर्व रेडी झालेल्या आहेत. दाखवतोय तुम्हाला. चला बघूया. चला आता आम्ही निघालेले आहेत गणपतीपुळे. मुंबई टू गणपतीपुळे मज्जा तर येणारच आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला. आपले भाई लोक मागे गाडीवर आहेत. बघा तुम्ही बघू शकतात. सकाळचे 6:15 झालेले आहेत. अजूनपर्यंत उजेड झालेला नाही. बघू शकतात तुम्ही. आणि आपल्याला जितक्या लवकरात लवकर मुंबई सोडून जाता येईल तितक्यात लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करतात, कारण की मुंबईची ट्रॅफिक सर्वांना माहीतच असेल. त्यासाठी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. अजून थोडासा टाईम झाला आम्हाला. 5 निघायचं होतं पण आपल्याला निघता 6 तर वाजलेच आहेत. बघ आपल्याला 350 किलोमीटर लांब जायचं आहे. गुगल मॅपच्या टायमाप्रमाणे आपल्याला 7 ते 8 तास दाखवत आहेत, पण आपल्याला कमसेकम 10 ते 12 तास लागू शकतात, कारण की आपण ब्रेक घेत जातात. चला तर राईड कंटिन्यू करूया. थोडासा तर उजेड झालेला आहे, त्याच्यामुळे एवढे लाईटचे रिफ्लेक्शन नाहीत. बघू शकता तुम्ही. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इकडनं चालू होत आहे. हा बघा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. बस जात आहे. आपल्याला दादांनी थोडीशी हिंट दिली. पनवेल चालू झालं आहे. पनवेलचा रस्ता दाखवत आहे. तिकडे मग थँक्यू पनवेल का लिहिलेलं काय माहीत नाही. आपण तर जास्त येत नाही म्हणून आपल्याला काय माहीत नाही. आपली सेकंडच राईड आहे. बाईक राईड सेकंडच आहे आपली. एक आपली शिर्डी बघितली असेल तुम्ही. आता वरती आय बटनवर येईल बघा. शिर्डीची आपली एक ट्रिप गेली. आपण एक शिर्डीची राईड मारली होती. तुम्ही बघितली नसेल तर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक असेल. बघत जा जरा यार ब्लॉग आणि कमेंटसुद्धा करत जा. मजा तर येतच असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. मी तुमच्यासाठी मस्त मस्त सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि थोडेसे शॉर्ट्ससुद्धा घेत आहे. बघा आत्ता मी वाईड अँगल मोड ऑन केलेला आहे, त्याच्यामुळे मस्त वाईट दिसत आहे. आणि हा कुठला तरी मॉल आहे वाटते मोठा. बघा जसं की आपण कॅपिटल मॉलमध्ये गेलेले तसा. कॅपिटल मॉलमध्ये आपण 2 वेळा गेलेले, पण त्याचा एकदा ब्लॉक केलेला आहे आपण. तो पण बघून घ्या. द कॅपिटल मॉल नालासोपारा आपण केलेला आहे ब्लॉक विरारच्या ब्लॉगमध्ये.
माझे हात थंड झालेले आहेत, हँड ग्लोव्स घातलेले नाही आहे. आता थोडासा ब्रेकफास्ट करायला आम्ही ब्रेक घेतलेला आहे. बाईक नंबर 1, बाईक नंबर 2, बाईक नंबर 3 आणि बाईक नंबर 4. फर्स्ट ब्रेकफास्टसाठी आम्ही स्टॉप घेतलेला आहे पनवेलमध्ये. आपल्या पनवेल स्टार्टिंगलाच आम्ही नाही पनवेलमध्येच आम्ही स्टॉप घेतला, कारण की थोडीशी भूकसुद्धा लागलेली आहे. त्यासाठी आता चला जाऊया, ब्रेकफास्ट करूया. थोडंसं ब्रेकफास्ट नॉर्मल ब्रेकफास्ट करणार आहे. पहिला ब्रेकफास्ट आमचा मिसळ पाव आहे. कशी लागते? कशी लागते भाऊ? कशी लागते? राईड मध्ये मजा येत ना? एक नंबर. चला, आमचा नॉर्मली ब्रेकफास्ट झालेला आहे. आता निघत आहेत आम्ही, चला जाऊया. आता आम्ही सर्वजण ब्रेकफास्ट करून निघालेले आहेत. ब्रेकफास्टमध्ये आम्ही मिसळपाव घेतली होती, एकदम मस्त लागली. चला, एक बाईक पुढे, दोन बाईक मागे जाणार आपण. चला लेट्स गो. चला, आणि पहिलाच एक टन गोवा, गोवासाठी इकडनं. पण आपल्याला गोवाला नाही जाय, आपल्याला जायचं आहे गणपती पुढे. चलो पुढे घाट रस्ता, नॉर्मल घाट. ग्रीनरी ग्रीनरी, आणि इकडे रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे. मोठ्या प्रमाणात हायवे बनत आहेत बघा, आणि ग्रीनरी ग्रीनरी. ट्रक, वन साइड रोड, अलिबाग पनवेल, अलिबाग पनवेल, वन साइड रोड. याबद्दल तिकडे बॅनर लावलेला होता कर्नाळ पक्षी अभयारण्य, इकडे मागे हे बघा कर्नाळ पक्षी अभयारण्य. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतात आपल्याला. रोडचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत, त्यासाठी वाहने एका साईडनेच येत आहेत आणि जात आहेत. वन वे रोड चालू आहे फक्त. ओके ओके, सर्व गाड्या आले ना एकसाथ? चला 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 चला, लेट्स गो. नंबर 4 गाडी कुठे आहे? KTM मागे, बरं ज्यादा मागे आहे ना. ओके, मला दिसलं तेव्हा सांगतो मी. ओके बॉस, नेक्स्ट टाइम. आता आम्ही चाय पिण्यासाठी सेकंड ब्रेक घेतलेला आहे. चाय पिणार आता आणि नंतर मग पुढची राईड कंटिन्यू करणार आहेत. चला थोडीशी थोडीशी चाय पिऊया.
चाय पिऊन दुसरा ब्रेक झालेला आहे. सर्व आपले गाईड्स तयार आहेत आणि मी सुद्धा रेडी आहे. मस्त मध्ये माईक लावलेला आहे आणि तुमच्याबरोबर बोलत आहे. माईक बोलते आणि हा आहे वॉकी टॉकी. ह्याच्याने सर्व गाड्याशी बोलत आहेत आम्ही. चला रस्ता खूप खराब आहे. इकडे बाजूला रस्त्याचं काम चालू आहे. इकडे खूप खड्डे खड्डेच खड्डे. थर्ड स्टॉप घेतला वॉशरूमसाठी आणि थोडंसं ब्रेक घेतलेला आहे. आता परत आपली राईड कंटिन्यू करत आहेत. चला जाऊया. आपला तिसरा ब्रेक संपलेला आहे आणि चला राईड चालू झालेली आहे. आता आम्ही मानगावमध्ये आलेलो आहे. आता आम्ही पेट्रोल भरण्यासाठी एक ब्रेक घेतलेला आहे. तर आपली एक गाडी तर पेट्रोल फुलच दाखवते. दुसरे तीन गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहेत. दाखवते चला. आता थोड्या वेळानंतर मध्येच आमचा प्लॅन आहे एक मॅगी बनवायची. एक नाही म्हणजे मॅगी बनवायची आहे आपल्याला. मॅगी बनवायच्या मस्त चूड आणलेली आहे आपण गॅस कॅम्पिंगचा. त्यात आम्ही मॅगी बनवणार दाखवणार तुम्हाला ब्लॉगमध्ये. यार जो तो कंटेंट मिळतो तो घेणार आहोत ना. आता अजून एक ब्रेक घेतलेला आहे. आता मॅगी बनवणार आहेत. बघा दाखवतोय तुम्हाला. मॅगीचा स्टो रेडी. मॅगी बनायला रेडी. पाणी ठेवलेलं आहे उकळायला. मॅगी वाटप झालेली आहे. बघा मॅगी. आता मॅगी बनून झालेली आहे. आपल्या दादाने मॅगी बनवली. कशी लागते रे मॅगी? मी बनवला. मी तू बनवली? आम्ही आता मॅगी खाऊन निघालेले आहेत. हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे असल्यामुळे या पुढचं काही जे काही आम्ही केलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ह्याच्याबरोबर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.